subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांच्या 95व्या जयंतीनिमित्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दिबा पाटील यांचं नाव देण्याचा एकमुखी ठराव सिडकोचे एमडी संजय मुखर्जी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय. यावेळी खासदार सुनील तटकरे व ग्रामस्थ उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेज जासई विद्यालय व ग्रामस्थ मंडळ संघर्ष समिती जासई यांच्या संयुक्त विद्यमानं दिबा पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी अनेक स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी कामगार नेते महेंद्र घरत, सुरेश पाटील आदी मान्यवरांसह सरपंच संतोष घरत, सर्व ग्रामपंचायत सदस्य जासई ग्रामस्थ तसेच विद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याला देवी पाटील साहेबांचा प्रत्येकावर उपकार आहे आणि या इथं आपली एक वाक्यता सगळ्या पक्षाची असली पाहिजे का पाटील साहेबांचं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिलंच पाहिजे याच्यावर आपण एकमत असलं पाहिजे आणि आपण तात्पुरतं लढलं पाहिजे. मागणी करा, मागणी शिवसेनेने केली असेल. आवाज टुडे साठी श्वेता भोरांचा रिपोर्ट, उरण. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.